साताऱ्यातून माथाडी नेते नरेंद्र पाटील हेच उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात असं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे साताऱ्यातील उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. सध्या तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सातारा मतदारसंघाबाबत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही, त्यामुळे साताऱ्यासाठी युतीचा वेट अँड वॉच चा फॉर्म्युला सध्या तरी दिसतोय. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांनी भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांना पक्षात घेतले आहे. त्यांची उमेदवारी येत्या 2 दिवसात जाहीर केली जाणार आहे, पण अद्याप तरी पुरुषोत्तम जाधव यांचे नाव बॅटिंग मध्ये आहे. तर दुसरीकडे आजपर्यंत तरी सातारा मतदारसंघासाठी भाजपकडून जोराचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आग्रही आहेत. त्यांना सातारा मतदारसंघ भाजपकडे घेऊन येथून माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजेंच्या विरोधात रिंगणात आणायचं आहे. तसे झाले तर उदयनराजेंना निवडणूक अडचणीची ठरणार आहे हे ओळखून उदयनराजेंच्या काही समर्थकांकडून युतीकडून हलका फुलका उमेदवार दिला जावा यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेनेमध्ये आलेले पुरुषोत्तम जाधव यांची उमेदवारी अद्याप पक्षाने जाहीर केलेली नाही. दुसरीकडे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनाही साताऱ्यातून भाजपकडून त्यांचेच नाव जाहीर केले जाईल अशी